आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे अनघाची भूमिका साकारताना आपण पाहतो. अनघाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. आता अश्विनी लवकरच मोठा पडदा गाजवणार आहे. आता ती केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने तिच्या वडिलांची एक खास आठवण शेअर केली आहे आणि सध्या तिची ती पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. केदार शिंदेचा उल्लेख करत अश्विनीने लिहिलंय, केदार सरांनी वाई युवक केंद्र वाई मधून बॉम्बे मेरी जान हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलेलं, ज्यात प्रदीप कुमार महांगडे म्हणजेच माझे वडील नाना, युनुस काका पिंजारी, मुनीर काका बागवान या सर्वांनी अगदी उत्तम कामं केली होती. लहानपणापासून केदार शिंदे हे नाव ऐकत होते. कधीतरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे वाटणं स्वाभाविक आहे. तशी वेळ आली जेव्हा सुखी माणसाचा सदरा या मालिकेसाठी ऑडिशन दिलं, पण तेव्हा माझं कास्टिंग झालंच नाही आणि मी जरा निराशच झाले. महाराष्ट्र शाहीरमुळे केदार सरांबरोबर काम करता आलं, शिकता आलं. त्यांच्या सकारात्मकता तुफान आहे. या चित्रपटाच्या शूट दरम्यान जे शिकता आलं, अनुभवता आलं, ते सगळे अप्रतिम अनुभव आहेत. पूर्ण युनिट हाताळणं, त्यांचा बाप होऊन प्रेमाने आणि प्रसंगी थोडं कठोर होऊन बोलून काम उत्तम करून घेणं हे तसं अवघड. काम उत्तम व्हावं यासाठीची तगमग, जबाबदारी पार पाडणे हेही अवघड. पण आम्हाला सोपं करून ते जग दाखवलं त्यासाठी मी केदार सरांची ऋणी आहे आणि राहीन. थँक यू @केदार शिंदे @बेला शिंदे आणि @neil_beyond_the_world असं म्हणत तिने एक फोटो सुद्धा शेअर केलाय. अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. याआधी अश्विनीने झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणू अक्का साहेब ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अश्विनी घराघरात राणू अक्का म्हणूनच लोकप्रिय झाली. याशिवाय अश्विनीने टप्पाल आणि बॉईज या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलंय. अश्विनीची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. ती फक्त अभिनेत्रीच नाही तर एक समाजसेविका सुद्धा आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अश्विनी एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.